नमस्कार आज आम्ही फर्ग्युसन रोड येथे पुण्यातील मेन रोड येथे आम्ही मानकर डोसा चालू केलेला आहे 8 सप्टेंबर माननीय विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हस्ते आज उद्घाटन समारंभ झाला आज या बीएमसीसीच्या आणि फर्ग्युसन रोडच्या दिशेने जाणारे या ठिकाणी मानकर डोसा जी 35वी शाखा या ठिकाणी झालेली आहे नमस्कार मी सुरेश विश्वकर्मा धीरज दादांनी स्वतः जे की मुख्य आधारस्तंभ आहेत मानकर डोस्याची अमोलदादा आणि अनिकेत दादा यांच्या या नवीन प्रवासाला माझ्याकडनं उदंड 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 शुभेच्छा युवराज शहा पुणे शहर तसं खवयांचं शहर झालेलं आहे मी विनोद दावडे पाटील मानकर डोसा नांदेड सिटी आम्ही चालवतो नमस्कार मी डॉक्टर प्रचिती पुंडे मी मिसेस इंडिया मिसेस पुणे मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया आहे नमस्कार मी प्रार्थना पारवे मानकर डोसाची ही 32वी शाखा आहे नमस्कार आज आम्ही फर्ग्युसन रोड येथे पुण्यातील मेन रोड येथे आम्ही मानकर डोसा चालू केलेला आहे धीरज शेठ मानकर आणि संतोष शेठ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज मानकर डोसा चालू केला याचा उद्घाटन समारंभ 8 सप्टेंबर माननीय विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हस्ते आज उद्घाटन समारंभ झाला दादांनी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला 10 मिनिटं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले कशा प्रकारे बिझनेस केला पाहिजे कशा प्रकारे क्वालिटी मेंटेन केली पाहिजे याचं मार्गदर्शन केलं वेळात वेळ काढून दादा इथे कार्यक्रमास उपस्थित राहिले मी त्यांचा मनापासून आभारी आहे आज या बीएमसीसी आणि फर्ग्युसन रोडच्या दिशेने जाणारे या ठिकाणी मानकर डोसा जी 35वी शाखा या ठिकाणी झालेली आहे राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या हस्ते असं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी धीरज मानकर आणि संतोष मोरे यांनी ही संकल्पना आपल्या जीवनामध्ये बाळगली आणि खऱ्या अर्थाने ती आज सार्थ झाली असं म्हणजे तरी काही चुकीचं ठरणार नाही लोकांना योग्य दरामध्ये योग्य खाऊ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मानकर डोसाच्या माध्यमातून या मंडळींनी एक सेवा देण्याचा संकल्प आपल्या जीवनामध्ये केलेला आहे आणि अतिशय उत्तमपणे हे व्यवसाय करतात आणि समाजाला भावेला असं खाद्य त्याला देण्याचा प्रयत्न ही मंडळी देण्याचा मानकर डोसाच्या माध्यमातून प्रयत्न करतात आणि येथील विद्यार्थ्यांना येथील नागरिकांना याचा आनंद निश्चितपणे मिळणार आहे आणि किमतीमध्ये जरी पाहिलं तरी किंमत देखील योग्य आहे आणि याचा फायदा निश्चितपणे या भागातील नागरिकांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि मानकर असल्यामुळे माझ्या शुभेच्छा आहेतच त्यांना त्यामुळं त्यांनी जे काम आपल्या या मुलांना मी लहानपणापासून बघतोय दोघांना आणि अतिशय कष्टातून यांनी ही संकल्पना समोर आणली आधी त्याचे वडील करायचे जे वडील गेल्यानंतर संतोषनी जबाबदारी त्या ठिकाणी घेतली आणि नंतर आज धीरज आता मोठं झाल्यानंतर आता या सगळ्यांनी मिळून मानकर डोसाच्या माध्यमातून ही जी निर्मिती केलेली आहे ती मानकरांना साजेशी आहे असं म्हणतं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि माझ्या शुभेच्छा त्या दोघांना कायम आहेत लहानपणापासून आहेत आणि पुढे देखील राहतील आणि अशीच प्रगती त्यांनी जीवनामध्ये करावी भगवंताचरणी प्रार्थना नमस्कार मी सुरेश विश्वकर्मा पुणेकरांच्या हृदयात अत्यंत मानाचं स्थान असलेलं मानकर डोसा यांचा फर्ग्युसन रोड इथे आज नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आमचे खूप जवळचे मित्र अमोलदादा आणि अनिकेत दादा हे दोघंजण ओनर्स आहेत आणि खूप अप्रतिम अशी टेस्ट आहे या डोशाची म्हणजे मी आत्ताच मी नेहमी खात असतो पण आत्ता परत एकदा त्याची टेस्ट घेतली आणि धीरज दादांनी स्वतः जे की मुख्य आधारस्तंभ आहेत मानकर डोशाची त्यांनी त्यांच्या हाताने बनवून मला चव खाऊ घातली अतिशय अप्रतिम चव आहे नमस्कार मी प्रार्थना पारवे मानकर डोसाची ही 32वी शाखा आहे मी पुणेकरांना निवेदन करते की तुम्ही इथे या एफसी रोडला आणि स्वाद चाखाव मी युवराज शहा पुणे शहर तसं खवयांचं शहर झालेलं आहे आणि डेक्कन जिमखाना ही त्यातली खवया पंढरी आहे आणि आज त्या ठिकाणी मानकर म्हणजे आमचा संतोष मोरे आणि धीरज मानकर यांनी जो झेंडा रोवलेला आहे त्याचा मला खास अभिमान आहे मी विनोद दावडे पाटील मानकर डोसा नांदेड सिटी आम्ही चालवतो मला खूप आनंद वाटतो की मी मानकर डोसाचा एक पार्ट आहे नमस्कार मी डॉक्टर प्रचिती पुंडे मी मिसेस इंडिया मिसेस पुणे मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया आहे आणि
ऍक्ट्रेस पण आहे. आज मी इथे एक सेलिब्रिटी ऍक्ट्रेस म्हणून मानकर डोसाचा ओपनिंग साठी आलेली आहे. खूप छान असा सजावट आहे आणि निश्चितपणे मानकर डोसा कोणाला आवडत नाही, मला तर तो जाम आवडतो. त्यामुळे नक्की विजिट करा एफसी रोड वरचा मानकर डोसा. इथे टीव्ही 10 चा मी आभारी आहे, त्यांनी आमची दखल घेतली, ते वेळात वेळ काढून इथे आले, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. टीव्ही 10 ला लाईक शेअर अँड सबस्क्राइब. If you like the video, do like, comment, share, and subscribe.